तू तो कृष्णलीलागडी जी आहे मग आमचा फार्म हाऊस, तू माझ्या नावावरती कर, नाहीतर तुझं ते सगळं व्हायरल करू. ह्या सगळ्या गोष्टी एक गंमत म्हणून ठीक होत्या, परंतु जेव्हा याच्यामध्ये सिरियसनेस यायला लागला, गेल्या 4-5 दिवसापासून तुझ्या डोक्यात गोळ्या घालणार, 4 माणसं नेमलेली आहेत, इलेक्शन के टाइम में तेरे को देखेंगे, असं तसं एक धमक्यासारख्या येत होत्या. परंतु आता थोड्या वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे आम्ही भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार केली आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करत आहेत. नमस्कार. गेल्या 1 महिन्यापासून माझा मुलगा रुपेश याला त्याच्या फोन कॉल्सवरती फोन येतात, शिवाय व्हॉट्सअपवरती चॅटिंग केलं जातं, आणि त्याचं एक बोगस लग्नाचं सर्टिफिकेट तयार करून त्याच्याकडे 30 लाख रुपयाची खंडणी मागितली जाती आहे. मागच्या महिन्यात 7 तारखेपासून हा सगळा प्रकार चालू झाला, आणि त्याच्यानंतर ना साधारण आम्ही लगेच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये एक अर्ज पण दिला होता. 4-5 दिवस हा प्रकार तसा पुढे कंटिन्यू चालू राहिला, त्याच्यानंतर तो बंद झाला. पण पुन्हा 27 फेब्रुवारीनंतर न परत हा प्रकार परत एकदा चालू झाला, आणि रोजच त्याच्यावरती फोनवरतून चॅटिंग करणं, इथून मागं ते नंबर्स आपले महाराष्ट्रामध्ये नव्हते, म्हणून त्या विषयामध्ये थोडं सिरियस वाटत नव्हतं. परंतु आता ते जे काही 5-6 नंबरवरून चॅटिंग होते, तो नंबर सगळं हा महाराष्ट्रामधले नंबर आहेत, आणि त्याच्यावरतून डायरेक्टली त्याला तू तो कृष्णलीलागडी जी आहे मग आमचा फार्म हाऊस, तू माझ्या नावावरती कर, नाहीतर तुझं ते सगळं व्हायरल करू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात. त्याच्यामध्ये विशेषतः जे सर्टिफिकेट तयार केले, हे सर्टिफिकेट पूर्णपणे बोगस आहे, ते सगळं बनवलेलं दिसते, आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणावरचं वडगाव या गावामध्ये ते तयार केले, जे की रुपेशने कधी आयुष्यात तिकडं ते गाव पाहिलं नाही, तिथं ते तयार केलेलं दाखवलंय. एका अल्फिया म्हणून मुलीचं त्याच्याबरोबर लग्न झालंय, तिचा भाऊ म्हणून एक जण चॅटिंग करतो. ह्या सगळ्या गोष्टी एक गंमत म्हणून ठीक होत्या, परंतु जेव्हा याच्यामध्ये सिरियसनेस यायला लागला, गेल्या 4-5 दिवसापासून तुझ्या डोक्यात गोळ्या घालणार, 4 माणसं नेमलेली आहेत, तू खराडी पोलीस स्टेशन मॅनेज केलंय, खराडी युवान पार्कला तू त्या ठिकाणी एक इनोवा गाडी दाखवली आहे, त्या गाडीमध्ये तू 30 लाख रुपये आणून ठेव, तू हलके में मतले, नाही तर तेरे को समझ में आएगा, इलेक्शन के टाइम में तेरे को देखेंगे, असं तसं एक धमक्यासारख्या येत होत्या. परंतु आता थोड्या वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे आम्ही भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार केली आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करत आहेत, आणि माझा पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये जर असं कोण खोडसाळपणा करत असेल, किंवा जाणून बुजून जो कोण अशा प्रकारे आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावरती पोलीस योग्य ती कारवाई करतील. आमचा कायदा सुव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे.